आठवरून 10 वर गेलो आहे, काय कारण वाटतंय तुम्हाला या सगळ्या परिस्थितीसाठी? मुळात म्हणजे या पद्धतीचा निष्कर्ष जो काढण्याची जी समिती आहे, ती समितीच मला वाटते संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. कारण हे जे नंबरिंग करताना, हे नंबर देताना जे काय निकष आहेत, ते नेमके निकष कोणत्या आधारे आहेत, कशा पद्धतीने ते पाहिले पाहिजेत, परंतु ज्या कोणत्या निकषाच्या आधारे आज हे नंबरिंग जे दिलेलं आहे किंवा जे क्रमांक ठरवलेले आहेत, त्याच्यामध्ये मला वाटते एका वेगळ्या प्रकारे राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये केलं जातं आहे. महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते अत्यंत सक्षमपणे काम करत असताना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये असणारे मुंबई जे शहर आहे, जे औद्योगिक शहरमध्ये ज्याची गणना होते की आज मुंबई म्हटलं की अशी कोणतीही बाब मुंबईमध्ये नाही आहे की जी आपल्याला मिळत नाही आहे. अत्याधुनिक सुखसोयी आहेत, ज्या ज्या नागरिकांना नागरिक सुविधा हव्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ज्या जी हवं आहे, ते सगळं मुंबईमध्ये आहे. आणि असं असताना जर मुंबईचा क्रमांक 10 वर गेला असेल, जो 8 वर होता, परंतु ही पण गोष्ट मान्य करायला हवी की पुण्याचा नंबरसुद्धा 2 वर आहे. आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्या असता जर मुंबईचा क्रमांक 8 वरून 10 गेला असेल, तर पहिलं म्हणजे निकष हे तपासण्याची गरज आहे. आणि त्यातही त्यांची मानसिकता, ज्यांनी हे नंबरिंग केलं त्यांची मानसिकतासुद्धा तपासण्याची गरज आहे, की जेणेकरून नंबरिंग देताना बहुजन जे विकास आघाडीचं सरकार आहे, या आमच्या सरकारला कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र तरी रचलं जात नाही आहे ना, अशा पद्धतीचं यावर मला कुठेतरी शंका येते. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मुंबईमध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील, काही कमतरता असतील, तर त्या कमतरता निश्चित दाखवल्या गेल्या असतील, आम्ही त्यामध्ये नवे सुधार करू. परंतु कुठेही याला राजकीय रंग येता कामा नये, राजकीय दबावाखाली कुठेतरी अशा समितीने काम करून अशा पद्धतीनं जो क्रमांक ठरवलेला आहे किंवा मुंबईमध्ये या सुविधा नाही आहेत असं जे त्यांचं म्हणणं आहे, हे कोणीच मान्य करू शकत नाही. आणि या योग्य कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्र सरकारकडून सुरू आहे, अशा पद्धतीचं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.